जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनेलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे पवित्र पोर्टलवरच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची खुशखबर आहे नवीन नियुक्त झालेल्या कॅन्डिडेट्सकरिता एक महत्त्वाची अपडेट आहे काय आहे ती महत्त्वाची अपडेट त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओच्या आज माध्यमातून माहिती बघणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचा जे ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडे मिस होणार नाही मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीचा जो मागचा राऊंड होता जो की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होता त्याच्यामध्ये एका जागेकरिता दहा उमेदवारांना संस्थेवरती पाठवण्यात आलं होतं आणि त्या दहापैकी एकेका उमेदवारांची निवड करण्यात आली होती त्याची निवड यादी जरी पेंडिंग असेल एकंदरीत जे आहे पवित्र पोर्टलला जरी लागले नसेल तरी संस्थांनी जे आहे आपल्या आपल्या संस्थाच्या स्तरावरून जे आहे संबंधित उमेदवारांची नियुक्ती केलेली आहे त्यांची जी काही सर्व माहिती आहे ते पवित्र पोर्टलच्या ज्या संस्था लॉग इन आहे त्याच्यावरून अपडेट देखील केलेली आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की हे जे उमेदवार आहे मागच्या सहा महिन्यापासून सात महिन्यापासून जॉईन झाले होते परंतु त्यांच्या जो मानधनाचा प्रश्न आहे तो पेंडिंग होता जरी सहा महिने काम केलं असेल तरी देखील त्यांना एक रुपयाही अजून मानधन मिळालं नव्हतं आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा अडथळा होता की या कॅन्डिडेटचा शालार्थ आय डी जनरेट झालेला नव्हता त्याकरिता शालार्थ प्रणाली जी आहे त्याच्यावरती या सर्व उमेदवारांचा डेटा अपडेट करण्याचं काम देखील होऊन बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला होता आता त्या सर्व उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे काल रात्रीपासून जे आहे सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांचं म्हणजे ज्यांची जॉईनिंग संस्थेवरती झालेली आहे आणि त्या संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या मुख्याध्यापक लॉगिनला म्हणजे शालार्थच्या लॉगिनला जे आहे त्या संबंधित उमेदवाराचा संपूर्ण डेटा अपडेट केलेला आहे त्या उमेदवारांचा शालार आय डी जनरेट झालेला आहे ज्या ज्या उमेदवारांचं जे शालार्थ आय डी जनरेट झालेला आहे त्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण आपल्या हक्काची जी पहिली कमाई आहे ती आता पुढच्या महिन्यापासून त्यांना प्रत्यक्षामध्ये स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे त्या बाबतीमध्ये आपण नक्कीच या ठिकाणी पवित्र पोर्टलची जी संपूर्ण प्रणाली राबवणारे जे काही अधिकारी वर्ग असतील मग राजेश शिंदेसर असतील किंवा आयुक्त महोदय असतील यांचं देखील आपण आभार व्यक्त करतोय की त्यांनी जे आहे या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं ऑफिशियली डॉक्युमेंट या ठिकाणी शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालय असेल किंवा संचालक कार्यालय असेल किंवा आयुक्त कार्यालय असेल इथपर्यंत जाण्याची वेळ येऊ दिलेली नाही आहे संस्था स्तरावरून जे आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी शालार्थ आय डी जनरेट करण्यामध्ये या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची खूप मोठी भूमिका आहे अन्यथा जर यांना ऑफलाईन पद्धतीने जर का फॉईल सबमिट करायची या ठिकाणी गरज पडली असती तर नक्कीच त्याच्यामध्ये जे आहे लाखो रुपयांचा गैरव्यवहार होण्याची शक्यता देखील नाकारता आली नसती आणि याच गोष्टीला गृहित धरून जे आहे आयुक्त महोदय राजेश शिंदे सर यांच्या टीमनं काम केलं आणि ऑनलाईन पद्धतीने सर्वच्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी शालार्थ आय डी जनरेट केलेला आहे आता काही जणांचा प्रॉब्लेम असेल की सर माझा शालार शालार शालार्थ आय डी जनरेट झालेला नाही आहे किंवा आम्ही आमचा शालार्थ आय डी प्रकारे बघायचा तर बघा आपण काय करायचं आहे की आपल्या मुख्याध्यापकांना सांगून त्यांचं शालार्थमध्ये शालार्थचं जे लॉग इन आहे ते ओपन करायचं आहे त्यामध्ये रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्टवर क्लिक केल्याच्यानंतर पे रोलमध्ये आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि रोलमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एम्प्लॉय स्टॅटिस्टिक्स हा मेनू आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर त्या संस्थेमध्ये जेवढे काही कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट्स म्हणण्यापेक्षा शिक्षक असेल किंवा इतर कर्मचारी असतील हे काम करतायत त्या सर्वांचा शालार्थ आयडी त्या ठिकाणी दिसून जाणार आहे आता या उमेदवारांचा जो पगार आहे तो पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पेमेंट डिलिवर होणार आहे आता ज्या उमेदवारांचा शालार्थ आयडी या ठिकाणी जनरेट होऊ शकलेला नाहीये त्यांनी जे आहे दोन दिवस वाट पाहायची आहे दोन दिवसामध्ये जरी अपडेट झालं नसेल तर त्याच्यानंतर जो काही एरर आहे त्यांच्या शालार्थ आयडीवरती तो एरर त्यांना सेम त्याच पद्धतीने मुख्याध्यापकाच्या लॉग इनला कळवला जाणार आहे की नेमकी त्रुटी कोणत्या ठिकाणी आहे आणि तिथेच तुम्हाला त्रुटीची पूर्तता करण्याची संधी देखील मिळणार आहे म्हणून त्या ठिकाणी त्रुटीची पूर्तता करायची आहे आणि पुन्हा एकदा सबमिट करायचं येणाऱ्या काळामध्ये जस डेटा शालार्थ प्रणालीपर्यंत जाईल तस तसं त्यांचा जो ऑनलाईन पद्धतीने शालार्थ आय डी आहे तो जनरेट होऊन तुम्हाला मिळून जाणार आहे अजूनही काही संस्थांनी जर डेटा अपडेट केलेला नसेल तर त्यांनी आपल्या आपल्या स्तरावरून जे आहे संबंधित उमेदवारांचा डेटा अपडेट करायचा आहे आणि त्यांना जे आहे काही दिवसांच्या नंतर त्यांचा शालार्थ आयडी ऑनलाइन पद्धतीने जनरेट होऊन जाणार आहे याकरिता जे आहे आपल्याला कोणत्याही ऑफिसला व्हिजिट करायची आवश्यकता नाहीये याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांची शालार्थ आय डी जनरेट झालेली आहे त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा शालार्थ आय डीच्या संदर्भामध्ये आणखी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते देखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण आपल्या परीने जे आहे नक्कीच तुमच्या समस्या आयुक्त तुम महोदयांपर्यंत पोहोचवण्याचं नक्की काम करू